Hello students, welcome in a Sahaj Shikshan YouTube channel. Today I am going to take standard 5th. Subject is a environmental studies part 1. In that chapter number 16, the name is a water. Okay, so students, in our earth there is a 70% of area is consumed by water and 30% area of earth is consumed by surface. So there is a having a most important thing is in water in our life. So in this chapter, what we learn is, first we will see about what is a water pollution. Then next we see how the water purification is done and water management is done. Then next is water related thing is famine, which is dushka kay asto. So these all things we are going to learn in this chapter. So let's start. Here three questions asked. First question is, what happens when a spoonful of sugar, sawdust and soil are added to a glass of water? म्हणजेच काय एखाद्या ग्लास मध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आपण एक चमचाभर साखर किंवा लाकडाची भुकटी आणि वाळू या तिन्ही गोष्टी जर त्यामध्ये मिक्स केल्या तर काय होईल? सो व्हॉट हॅपन्ड द वॉटर इन दिस ग्लास गेट्स इम्प्युअर और गेट पोल्युटेड. शुगर इज अ डायल्युटेड इन वॉटर. सॉडस्ट जी काही लाकडाची भुकटी आहे ती त्याच्यावरती तरंगेल. सॉइल म्हणजे वाळूचे जे खडे आहेत ते तळाशी जाऊन बसतील. बट द वॉटर इन द ग्लास गेट्स इम्प्युरेटेड और पोल्युटेड. नेक्स्ट क्वेश्चन इज, विच आर द थ्री स्टेट्स ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याच्या तीन अवस्था कोणत्या आहेत? सो तीन अवस्था कोणत्या आहेत? स्थायू, द्रव, वायू, मीन्स सॉलिड, लिक्विड अँड वेपर. ओके, देन थर्ड वन इज अ, व्हॉट इज डन टू मेक ड्रिंकिंग वॉटर क्लीन अँड सेफ. म्हणजेच आपले जे पिण्याचे पाणी आहे ते स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यासाठी आपण काय करतो? सो इन व्हरायटी ऑफ होम्स वी यूज अ फिल्टर फॉर फिल्टरेशन फॉर ड्रिंकिंग वॉटर टू क्लीन अँड सेफ. देन वी ऑल्सो युजेस अ अलम टू क्लीन द ड्रिंक वॉटर. सो दीज टू थिंग्स वी आर यूज इन व्हरायटी ऑफ होम्स टू मेक क्लीन अँड सेफ ड्रिंकिंग वॉटर. नेक्स्ट कंटेन इज पोल्युशन ऑफ वॉटर, म्हणजेच पाण्याचे प्रदूषण. सो हियर वी गेट द डेफिनेशन अबाउट वॉटर पोल्युशन. वेन अदर सबस्टन्सेस गेट मिक्सड विथ वॉटर इट बिकम इम्प्युअर. सम ऑफ दीज सबस्टन्सेस फ्लोट इन अ वॉटर सो द वॉटर लुक्स अनक्लीन और मडी. सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन द वॉटर अँड वी कॅनॉट सी देम. म्हणजेच काही असे जे पदार्थ आहेत हे पदार्थ आपण पाण्यामध्ये मिक्स केले तर ते पाणी काय होते? प्रदर्शित होते. सम ऑफ दीज सबस्टन्सेस फ्लोट इन अ वॉटर, त्यातले काही पदार्थ असे असतात की जे पाण्यावरती तरंगतात तर काही पदार्थ असे असतात की जे पाण्यामध्ये विरघळले सुद्धा जातात. विरघळल्यानंतर ते आपल्याला दिसतही नाहीत. बट द सबस्टन्सेस विच आर फ्लोट इन वॉटर बिकॉज ऑफ इट वॉटर लुक्स अनक्लीन अँड मडी, म्हणजे त्यामुळे ते पाणी आपल्याला अस्वच्छ दिसते. सो इफ द सबस्टन्सेस दॅट हॅव गॉट मिक्सड विथ द वॉटर आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स वी से दॅट द वॉटर हॅज बिकम पोल्युटेड. परंतु जेव्हा ते जे पदार्थ असे आहेत हे पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर जे लिव्हिंग थिंग्स म्हणजे जनजीवनासाठी किंवा जे सजीवांच्या साठी ते पदार्थ जर हार्मफुल असतील किंवा अपायकारक असतील आणि असे जे पाणी आहे हे पाणी जर अपायकारक असेल सजीवांसाठी तर ते पाणी प्रदूषित आहे आपण असे म्हणतो. मीन्स इफ द सबस्टन्सेस दॅट हॅव गॉट मिक्स्ड विथ द वॉटर आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स दिस वॉटर बिकम पोल्युटेड अँड दिस इज कॉल्ड एज द वॉटर पोल्युशन. मीन्स सपोज इन अ ग्लास ऑफ वॉटर वी ऍडेड अ शुगर और वी ऍडेड अ सॉल्ट, दिस कॅन बी डिझॉल्व इन द वॉटर बट दिस कॅनॉट बी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. सो दिस वॉटर इज नॉट पोल्युटेड. ओके, बट सम सबस्टन्सेस इन वॉटर गेट मिक्स्ड मीन्स केमिकल और एनी अदर सबस्टन्सेस विच आर मिक्स्ड इन वॉटर अँड दिस वॉटर वी कॅन बी ड्रिंक अँड इट इज हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स और ह्युमन बिईंग्स. सो दिस वॉटर वी कॉल्ड एज अ पोल्युटेड वॉटर. रिवर्स, लेक्स आर अवर सोर्स ऑफ वॉटर. म्हणजेच रिवर्स अँड लेक्स, नदी, सरोवरे, तलाव हे काय आहेत? आपल्या पाण्याचे प्रमुख जलस्रोत आहेत. हाऊ डज देअर वॉटर गेट पोल्युटेड? ओके, देन हिअर नेक्स्ट क्वेश्चन आज, हाऊ डज देअर वॉटर गेट पोल्युटेड, म्हणजे नदी किंवा सरोवराचे पाणी कसे प्रदूषित होते? ओके, द आन्सर इज
इन द रिवर देर इज अ वॉटर कम्स फ्रॉम इंडस्ट्रीज, इट इज अ ड्रेन इन टू रिवर और इनर लेक्स, सो दिस वॉटर गेट्स पोल्यूटेड. ऑल्सो इन अ रिवर्स वी आर ऑन रिवर्स वी टेक अ बाथ, वी वॉशेस अवर क्लोथ्स, देन वी वॉशेस ऑल्सो एनिमल्स, सो दिस वॉटर गेट्स पोल्यूटेड. देन नेक्स्ट क्वेश्चन, List the substances that are mixed in the wastewater drained out of the kitchen and bathroom in your house. म्हणजेच आपल्या किचन मधून किंवा बाथरूम मधून जे पाणी बाहेर पडतं ते पाण्यामध्ये असे कोणते पदार्थ असतात की ज्यामुळे पाणी पोल्युटेड होते. द आन्सर इज बघा, वी वी बेथ और वी वॉश अवर क्लोथ, वी वॉश अवर युटेन्सिल्स इन किचन, सो ऑल दीज केमिकल्स और दीज केमिकल्स रिलेटेड वॉटर आर ड्रेन्ड आउट एंड द वॉटर गेट्स पोल्युटेड. नेक्स्ट कंटेन इज डिस्पोजिबल ऑफ वेस्ट वॉटर. म्हणजेच वेस्ट वॉटर म्हणजेच काय? सांडपाणी. तर या सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावायची ते बघूया. द वेस्ट वॉटर ऑफ अ सिटी ऑर टाउन इज कलेक्टेड अँड लेट इन टू अ वॉटर बॉडी ऍट अ कन्व्हिनियंट लोकेशन. मीन्स जे वेस्ट वॉटर, जे सांडपाणी आहे शहरांमधून येणारे किंवा गावांमधून येणारे, हे सांडपाणी एकत्रितपणे केले जाते आणि एका मोठ्या जलाशयामध्ये ते सोडण्यात येते. द वेस्ट वॉटर फ्रॉम रेसिडेन्शियल बिल्डिंग्स एज वेल एज फ्रॉम फॅक्टरीज अँड इंडस्ट्रीज कंटेन्स मेनी काइंड ऑफ इम्प्युरिटीज. सम ऑफ दीज डिझॉल्व्स इन वॉटर व्हाइल सम डू नॉट. मीन्स वेस्ट वॉटर फ्रॉम रेसिडेन्शियल बिल्डिंग्स, मीन्स देर इज अ लॉट ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग्स इन सिटीज, सो ऑल द वेस्ट वॉटर फ्रॉम दीज बिल्डिंग्स, ऑल्सो वेस्ट वॉटर फ्रॉम फॅक्टरीज अँड फ्रॉम इंडस्ट्रीज, इट कॅन बी कंटेन्स काइंड ऑफ इम्प्युरिटीज. म्हणजे त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रदूषित असे घटक असतात किंवा अशुद्ध असे घटक त्या पाण्यामध्ये असतात. तर ह्या पाण्यामध्ये हे जे घटक आहेत, हे घटक पाण्यामध्ये काही विरघळणारे आहेत तर काही न विरघळणारे सुद्धा आहेत. सो सिवेज वॉटर कॅन कॅरी मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट स्प्रेड्स डिसीजेस. सिवेज वॉटर म्हणजेच जे मैला पाणी आहे घराघरांमधून जे बाहेर पडले जातं, हे मैला पाण्यांमध्ये सूक्ष्मजीव असतात, या सूक्ष्मजीवांच्या मुळे रोगराई पसरते. वेस्ट वॉटर फ्रॉम इंडस्ट्रीज इज मोर लाइकली टू कंटेन पॉइजनस सबस्टन्सेस. मीन्स द वेस्ट वॉटर कमिंग फ्रॉम इंडस्ट्रीज इट कॅन बी कंटेन्स पॉइजनस सबस्टन्सेस. मीन्स इट कंटेन्स वेरियस काइंड ऑफ केमिकल्स कंटेन्स, सो इट बिकम अ पॉइजनस अँड इट इज अ डेंजरस टू ह्युमन बीइंग ऑर लिव्हिंग थिंग्स. सो दिस वॉटर इज अ इम्प्युअर वॉटर. इफ ऑल दिस वेस्ट वॉटर इज लेट इन टू वॉटर बॉडीज एज इट इज, द वॉटर बॉडीज बिकम पोल्युटेड अँड दॅट इज अ डेंजरस. जर हे पाणी मैला पाणी असू दे किंवा इंडस्ट्रीज मधून येणारे पाणी असू दे, हे जसेच्या तसे जर आपण एखाद्या जलसाठ्यामध्ये सोडले किंवा नदीमध्ये सरोवरामध्ये सोडले, तर ते पाणी काय होईल? पोल्युटेड होईल किंवा प्रदूषित होईल. आणि असे पाणी आपण पिल्यामुळे किंवा असे पाणी आपण वापरल्यामुळे ते आपल्या आरोग्याला धोकादायक ठरू शकेल. सच वॉटर कॅनॉट बी युज्ड फॉर ड्रिंकिंग ऑर फॉर एनी अदर पर्पजेस. That is why it is compulsory to factory owners to treat the water before letting it out. म्हणजे असे पाणी हे आपल्याला त्याचे दुष्परिणाम भरपूर आहेत, त्यामुळेच सरकारने काय केलेले आहे, फॅक्टरी ओनर्स जे आहेत किंवा उद्योगधंदे ज्यांचे ज्यांचे आहेत त्यांच्यामधून जे वेस्ट वॉटर बाहेर पडतं, हे वेस्ट वॉटर जसेच्या तसे जलसाठ्यांमध्ये न पाठवता त्याच्यावरती एक प्रकारची प्रक्रिया केली जाते. ती जी प्रक्रिया केलेले पाणी आहे ते पाणी प्रक्रिया करूनच सोडले जातं. So, this process is also called as a water recycling technique, which is placed in a factories. So, in this technique, what they use is polluted water gets recycled and again use it. So, it will save water and also save the water pollution. Okay. Then, similarly, sewage and other waste waters of towns and cities is processed for purification before letting it into a water body. त्याचप्रमाणे जसे उद्योगधंद्यांच्या मध्ये जसं पाण्याचं रिसायकलिंग केलं जातं, वॉटर रिसायकलिंग टेक्निक युज केली जाते, त्याचप्रमाणे जसं मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये किंवा मोठ्या मोठ्या रेसिडेन्शियल एरियाज मध्ये जे पाणी बाहेर पडतं, ह्या पाण्यांवरती सुद्धा प्युरिफिकेशन बसवलं जातं किंवा प्युरिफिकेशन करूनच ते पाणी ड्रेन आउट केलं जातं. दिस हेल्प्स टू प्रिव्हेंट पोल्युशन ऑफ वॉटर. तर याची मदत आपल्याला पाण्याचे पोल्युशन किंवा प्रदूषण होण्यापासून वाचवण्यासाठी होते. Flowing water of rivers gets purified to some extent by natural processes also. नदीमध्ये जे पाणी आहे हे पाणी वाहते आहे, त्यामुळे जे ते पाणी आपोआपरित्या किंवा नैसर्गिकरित्या प्युरिफाईड होतं किंवा
शुद्ध होतं, त्याचं शुद्धीकरण होतं. बिफोर वॉटर इज सप्लाय टू अ टाउन और सिटी इट इज प्युरिफाईड. ओके, इट इज इम्पॉर्टंट. बिफोर वॉटर इज सप्लायड म्हणजे पाण्याचा सप्लाय किंवा पुरवठा करण्यापूर्वी त्याचे प्युरिफिकेशन करणे गरजेचे आहे किंवा प्युरिफाईड केले जाते. नेक्स्ट, हिअर गिव्ह सम जनरल नॉलेज. इफ लार्ज क्वांटिटीज ऑफ इम्प्युरिटीज गेट मिक्स्ड विथ द रिव्हर वॉटर द नॅचरल प्रोसेसेस ऑफ प्युरिफिकेशन कॅन नॉट कीप प्लेस. म्हणजेच जर मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषित करणारे पदार्थ किंवा सबस्टन्सेस हे आपण नदीच्या पाण्यामध्ये सोडले तर त्याच्यामध्ये जी नॅचरल प्युरिफिकेशन मेथड आहे, नॅचरल प्युरिफिकेशन मेथड कोणती, तर नदीचे पाणी वाहते आहे त्यामुळे नैसर्गिकरित्या ते पाणी स्वच्छ होतं किंवा शुद्ध होतं. परंतु अगदी जास्त प्रमाणात त्यामध्ये इम्प्युरिटीज असतील तर त्या ठिकाणी ते पॉसिबल होत नाही. दिस प्रपोर्शन ऑफ ऑक्सिजन डिझॉल्व्स इन द वॉटर इज रिड्युसेस. त्यामुळे काय होतं तर पाण्यामध्ये जो ऑक्सिजन आहे त्याचा प्रमाण कमी होतं अँड इट विल अफेक्ट ऑन द लिव्हिंग थिंग्स इन एक्वेटिक. म्हणजेच पाण्यामध्ये जे जलचर राहतात यांच्या जलचरांच्या वरती किंवा त्यांच्या राहणीमानावरती त्याचा परिणाम होतो किंवा त्यांना धोका होऊ शकतो. ओके, द नेक्स्ट इज अ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर म्हणजेच पाण्याचे शुद्धीकरण. ओके स्टुडंट्स, हिअर दे गिव सम स्मॉल प्रोजेक्ट. लेट सी वॉट इज दिस. टेक अ प्लास्टिक बॉटल, टाय अ क्लीन पीस ऑफ क्लोथ ओवर इट्स माउथ like this. Okay, cut off the base of the bottle. Okay, like this. Here he cut the base of water bottle. Hold the bottle upside down, म्हणजे तो खालच्या बाजूने बाटली ठेवायची आहे. Pour some powdered coal into it, then add fine sand and lastly coarse sand to make three different layers inside the bottle as shown in a diagram. So here they give diagram. It is a bottle. Piece of a clean cloth can be rounded around the mouth of this bottle. Then added powdered coal, म्हणजेच कोळशाची भुकटी, fine sand, म्हणजे बारीक वाळू आणि त्याच्यानंतर मोठे वाळूचे खडे असे तीन प्रकारचे लेअर लावायचे आहेत. Then by observing what we see is a in this bottle water gets impure or gets polluted. So by using this cloth droplets gets collected in a what this water or this glass. So this water is a purified or it is a simple method of purification method. Okay, observe the water that flows into the base of the bottle. It appears clean, means yatun je pani khali khali padat ahe, the droplets are collected in this glass or in this base of bottle. So this we looks like a clean water or it is one kind of method of purification water, but of course you have to learn that there could be microorganisms in it. Manje apan adhi shiklelo ahot ki he pani jari aplyala swachh disat asel tari ya panyamadhe sukshmajiv ahet kiwa sukshmajiv asu shaktat. Means this is not a perfect method of purification. Next content is water works manje jala shuddhikaran kendra. Visit the nearest waterworks along with your teacher, obtain permission to interview an official there to learn about the purification process. You may ask the following questions. Okay, ja tikani jalashuddhikaran kendra ahe asha tikani tumhi tumcha teachers la ghevun java ani tya tikani kahi questions tyanna vichara ani tyancha kadun kay kay answers yetat he baga. So first question what we are going to ask is what source of water is used for the public water supply system. म्हणजेच तुम्ही पब्लिकला जे पाणी पुरवठा करणार आहात त्याच्यासाठी तुम्ही कोणता जलस्रोत निवडणार आहात किंवा कोणत्या जलस्रोतातून पाणी तुम्ही घेत आहात किंवा वापरले जाते हा प्रश्न तुम्ही विचारलाय. सो ऑफकोर्स दे विल गिव्ह यू आन्सर इज फ्रॉम लाईक अ रिव्हर, फ्रॉम डॅम ऑर ऑल्सो लेक. सो दिस थ्री ऑफ सोर्स ऑफ वॉटर. सेकंड क्वेश्चन इज हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर आर प्युरिफाईड एव्हरी डे. म्हणजे तुम्ही दिवसाला किती लिटर पाणी प्युरिफाईड करता किंवा शुद्धीकरण करता. सो दे विल गिव्ह यू आन्सर. थर्ड क्वेश्चन इज वॉट प्रोसेसेस आर यूज टू मेक द वॉटर क्लीन, ट्रान्सपरंट अँड जंक फ्री. म्हणजे अशा कोणत्या कोणत्या प्रक्रिया केल्या जातात की ज्यामुळे पाणी शुद्ध होईल, स्वच्छ होईल आणि सूक्ष्मजीव निर्दोष होईल किंवा निर्जंतुक होईल. तर त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या प्रोसेसेस आहेत हे आपण पुढे बघणार आहोत. इन व्हॉट ऑर्डर आर द प्रोसेसेस कॅरीड आउट. तर त्याची कोणती प्रक्रिया करण्याची काय काय पद्धत आहे किंवा त्याची प्रोसेस कशी कशी आहे हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. व्हॉट इज डन टू रीड द वॉट
वॉटर ऑफ बॅड स्मेल्स, त्याचबरोबर त्या पाण्याचा स्मेल घालवण्यासाठी काही केलं काय केलं जातं हे विचारलेलं आहे. सो दीज थ्री क्वेश्चन्स वी विल गिव, द आन्सर इज हियर. ओके, वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेस ऍट वॉटर वर्क्स. सो नाऊ वी विल गेट द आन्सर ऑफ दीज थ्री क्वेश्चन्स. फर्स्ट इज अ सेटलिंग. द वॉटर फ्रॉम द वॉटर सोर्स इज अलाउड टू स्टँड इन अ लार्ज टँक. अलम इज ऑल्सो यूज टू हेल्प द प्रोसेस ऑफ सेटलिंग. म्हणजे जे पाणी वॉटर सोर्स जलस्त्रोत्राकडून जे पाणी घेतलेले आहे, हे पाणी एका मोठ्या टँक मध्ये शांत किंवा शांत होण्यासाठी किंवा निवळण्यासाठी स्थिर राहण्यासाठी तिथे राहू दिले जाते. त्याचबरोबर अलम इज यूज टू हेल्प द प्रोसेस ऑफ सेटलिंग, म्हणजे तुरटीचा सुद्धा वापर हे पाणी स्थिर राहण्यासाठी आपण करतो. नेक्स्ट इज ऑक्सिजनेशन. एअर अँड वॉटर आर अलाउड टू मिक्स विथ द हेल्प ऑफ पंप. दिस कॉजेस ऑक्सिजन फ्रॉम द एअर टू डिझॉल्व इन द वॉटर. पाणी जे प्रदूषित झालेले आहे त्यामुळे त्या पाण्यातला ऑक्सिजनचा लेवल आहे हा कमी होतो. तो ऑक्सिजनचा लेवल वाढवण्यासाठी एअर अँड वॉटर आर अलाउड टू मिक्स विथ द हेल्प ऑफ पंप, म्हणजे पाणी आणि हवा एखाद्या पंपच्या सहाय्याने एकमेकांमध्ये मिक्स केली जाते. सो त्याच्यामध्ये ऑक्सिजन वाढतो. दिस कॉजेस ऑक्सिजन फ्रॉम द एअर टू डिझॉल्व इन द वॉटर. तो ऑक्सिजन पाण्यामध्ये विरघळतो. नेक्स्ट इज अ फिल्टरेशन. वॉटर इज फिल्टर्ड युझिंग द फिल्टरेशन मशीन. नेक्स्ट काय आहे तर त्या गाळणी पद्धत वापरून किंवा गाळणी यंत्राद्वारे ते पाणी गाळून घेतले जाते किंवा फिल्टरेट केले जातं. देन नेक्स्ट प्रोसेस इज क्लोरिनेशन. क्लोरिनेशन म्हणजेच काय? निर्जंतुकीकरण. क्लोराईन इज मिक्स्ड विथ द वॉटर टू किल द जर्म्स इन इट. म्हणजे क्लोरीन जे आहे हे पाण्यामध्ये मिक्स केलं जातं. कशासाठी? तर त्यामध्ये सूक्ष्म जीव मारून टाकण्यासाठी किंवा ते पाणी निर्जंतुक करण्यासाठी. सो ही हिअर दे आस्क थ्री क्वेश्चन्स. वॉट प्रोसेसेस आर यूज्ड? देन इन वॉट ऑर्डर आर दीज प्रोसेसेस कॅरीड आउट? अँड वॉट इज डन टू रीड वॉटर ऑफ बॅड स्मेल? सो दीज थ्री क्वेश्चन्स वी गेट आन्सर हिअर. Means the processes is settling, then next is a oxygenation, filtration and chlorination. Okay, next part is a famine. Famine means dushkar. Water evaporates continuously, that is why the places where it does not rain for a long time experiences a drought. Means paanyache bashpibhavan je aahe satat hot aste, kiwa te paanyachi vaaf je aahe bashpibhavan hoanyachi prakriya aahe hi सतत होत असते. त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस हा खूप दिवसापर्यंत पडलेला नसतो किंवा खूप दिवसापासून पडलेला नसतो त्या ठिकाणी ही जी कंडिशन येते याला फेमिने किंवा दुष्काळ असं म्हणतात. ऍट अ सच प्लेसेस द वॉटर लेवल फॉल्स इन अ रिव्हर, वेल, लेक्स, बर्न्स अँड डॅम्स. तर अशा वेळेला किंवा अशा कंडिशनमध्ये काय होतं, त्या ठिकाणची जी पाण्याची पातळी आहे नदीमधली, विहिरीमधली, सरोवरांमधली किंवा धरणांमधली, ही पाण्याची पातळी खालावली जाते किंवा कमी होते. सम ऑफ दीज मे इवन गो ड्राय. काही काही ठिकाणी तर त्या नद्या पूर्णच्या पूर्ण कोरड्या पडतात. द लँड इज ऑल्सो ड्राईड अप ड्यू टू द इव्हॅपोरेशन. तर या बाष्पीभवनामुळे, सततच्या बाष्पीभवनामुळे किंवा पाण्याची वाफ होत असण्याची ही जी प्रक्रिया आहे यामुळे काय होते, द लँड इज ऑल्सो ड्राईज अप, म्हणजे त्यामुळे जी काही जमीन आहे ती सुद्धा कोरडी पडते. ह्युमन्स अँड ॲनिमल्स सफर्स फ्रॉम सॅक्रिसिटी ऑफ वॉटर. तर मानव आणि प्राणी यांना ही जी पिण्याच्या पाण्याची टंचाई होऊन बसते. देर इज अ नो वॉटर फॉर ॲग्रिकल्चर. दिस कंडिशन इज कॉल्ड एज अ फॅमिने. तर त्या ठिकाणी शेतीसाठी सुद्धा पाणी पुरवठा कमी केला जातो किंवा मिळतच नाही. अशी जेव्हा कंडिशन येते त्याला फॅमिने असे म्हणतात किंवा दुष्काळ असं म्हणतात. ओके, तर व्हॉट इज अ फॅमिने? फॅमिने मीन्स देर इज अ सच अ कंडिशन ऍट दिस कंडिशन बिकॉज ऑफ द इव्हॅपोरेशन. Evaporation is done continuously on earth. So because of that, water levels in falls and rivers, means all water sources, water level gets down. Some of these go dry. Because of that, human and animal suffers from scarcity of water. म्हणजे पाण्याची टंचाई जाणवू लागते. Also, there is a no water for agriculture. And these conditions comes when it is called as a famine. The famine is a natural disaster. म्हणजे दुष्काळ जे आहे कंडिशन ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. ग्रेन अँड फॉडर बिकम स्कॅर्स ड्युरिंग अ फॅमिने. म्हणजेच धान्य, अन्नधान्य असू दे किंवा जनावरांना गवत असू दे, याचा त्यावेळेला दुष्काळ आपल्याला जाणवतो किंवा कठीण होते.
यू मे हॅव रीड अबाउट अ फेमिनी इन अवर स्टेट अवर कंट्री और इन अनदर पार्ट ऑफ वर्ल्ड. पीपल लिविंग देअर हॅव टू फेस अ लॉट ऑफ हार्डशिप. एनिमल्स अँड प्लांट्स इन दोज पार्ट्स ऑल्सो सफर. तर वेन फेमिनी कम्स, फेमिनी इज अ नॅचरल डिझास्टर, सो वेन दिस कंडिशन इज कम पीपल लिव्हिंग देअर हॅव टू फेस अ लॉट ऑफ हार्डशिप. तेव्हा त्या परिस्थितीमध्ये माणसाला किंवा ह्युमन बिईंग्सना जीवन जगणे कठीण होऊन जातं, कारण अन्नधान्य मिळत नाही, जनावरांना चारा मिळत नाही, पाणी पिण्यास मिळत नाही. सो अॅनिमल अँड प्लांट्स इन दोज पार्ट्स ऑल्सो सफर, म्हणजे प्राण्यांना आणि वनस्पतींना सुद्धा याची मार बसू शकतो किंवा त्याचा तडाखा बसू शकतो. सो ॲट दॅट टाइम द गव्हर्नमेंट टेम्पररी मूव्ह पीपल अँड अॅनिमल फ्रॉम फेमिने स्ट्रिकन एरियाज टू सेफ प्लेस वेअर दे कॅन बी प्रोव्हाइडेड विथ वॉटर, फूड ग्रेन अँड फूडर. तर यावेळेला काय करतं सरकार, अशा परिस्थितीमधील लोकांना तात्पुरतं दुसऱ्या भागामध्ये हलवलं जातं. त्या ठिकाणी त्यांना जे काही पाण्याचा पुरवठा केला जातो, तसेच अन्नधान्य, जर काही जनावर असतील तर त्यांना चारा, या सगळ्याची व्यवस्था त्यांना तिथं पुरवली जाते. फूडर कॅम्प्स आर सेट अप टू टेक केअर ऑफ डोमेस्टिक अॅनिमल्स, म्हणजेच त्या ठिकाणी जनावरांची काळजी घेण्यासाठी काही चारा छावण्या सुद्धा उभारल्या जातात. सो दिस इज अ कॉज बिकॉज ऑफ द फेमिने. सो टू अवॉइड दिस कंडिशन वी हॅव टू यूज अ ट्री प्लांटेशन, ऑल्सो वी हॅव टू सेव्ह अवर ट्री अँड वी हॅव टू डन लेस पोल्युशन. सो दिस कंडिशन कॅन बी अवॉइडेड. नेक्स्ट इज अ वॉटर मॅनेजमेंट. रेन ब्रिंग्स अस वॉटर अगेन अँड अगेन, बट वी गेट रेन फ्रॉम ओनली 4 मंथ्स इन अ इयर. इफ रेन वॉटर इज नॉट स्टोर्ड वी विल नॉट हॅव वॉटर फॉर अवर डेली नीड्स आफ्टर द रेन्स. म्हणजेच पावसाळा हा फक्त 4 महिन्यापुरता असतो, त्याच्यानंतर आपल्याला जे पाणी आहे ते आपण जर वाचवले नाही किंवा त्याचा योग्य रीतीने स्टोअर केले नाही तर त्याच्यानंतर आपल्याला पाणी मिळणे बंद होईल किंवा त्याचा तुटवडा जाणवू लागेल. सो टू मीट द होल इयर्स नीड फॉर वॉटर, रेन वॉटर मस्ट बी स्टॉप्ड. वेन इट इज स्टॉप्ड इट प्रीकोलेटेड इन टू सॉइल, म्हणजेच आपल्याला दुष्काळ जाणवू नये किंवा पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी जे पावसाचे पाणी आहे हे आपण अडवले पाहिजे, जिरवले पाहिजे. जे पाणी आपण जमिनीमध्ये जिरवणार आहोत त्यामुळे काय होईल, ती जमिनीमधला ओलावा टिकून राहील आणि त्यामुळे जमीन ओलसर असेल तर वरून पाणी देण्याची अन्नधान्यांना किंवा पिकांना जास्त गरज भागणार नाही. ऍज द ग्राउंड वॉटर स्टोअर इन्क्रीजेस, तसेच भूजल जो साठा आहे हा देखील वाढेल. ट्रीज गेट वॉटर, म्हणजे पाण्यांना झाडांना सुद्धा पाणी मिळेल. वेल्स टू गेट इनफ वॉटर अँड द लँड कॅन बी कल्टिवेटेड, तसेच विहिरींना सुद्धा त्यामुळे चांगले पाणी मिळू शकते. सेव्हरल मेथड्स आर यूज टू मेक रेन वॉटर सीप इन टू द सॉइल, अशा काही बऱ्याच पद्धती आहेत किंवा बऱ्याच प्रक्रिया आहेत ज्यामुळे जे पावसाचे पाणी आहे ते जिरवण्यासाठी, मातीमध्ये जिरवण्यासाठी वापरल्या जातात. लेट सी, लार्ज डॅम्स कॅन बी बिल्ड, त्यासाठी मोठे मोठे बंधारे किंवा मोठे मोठे धरण बांधलेले आहेत, बट दॅट मे नॉट बी पॉसिबल इन ऑल प्लेसेस. जे मोठे बंधारे आहेत किंवा जे मोठे धरणं आहेत ही सगळीकडेच बांधणं आपल्याला पॉसिबल नाही. सो इन दॅट इव्हेंट द गव्हर्नमेंट अँड द पीपल केम टुगेदर टू अंडरटेक सेव्हरल वर्क सच एज अ बिल्डिंग स्मॉलर रिव्हर्सर्स, काउंटर बंडिंग, स्टॉपिंग द वॉटर ऑफ द स्मॉलर स्ट्रीम्स बाय कन्स्ट्रक्टिंग बंड्स अँड बंधाराज. तर अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तर आपण डॅम बांधू शकत नाही, तर अशा ठिकाणी गव्हर्नमेंट किंवा काही गावकरी असतात किंवा काही लोक असतात सोसायटीमधले, ते एकत्र येतात आणि जे जमीन आहे त्याच्यावरती त्याच्या उतारावरती खाच पाडली जाते किंवा चर पाडली जाते आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीने पावसाचे पाणी आहे ते जमिनीमध्ये जिरवले जाते. हियर दे गिव्हन अ पिक्चर अबाउट दॅट कंटिन्युअस काउंटर ट्रेंचेस, म्हणजेच असा हा जो काही उतार आहे या उतारावरती अशा प्रकारे जर चरी पाडल्या किंवा खाच पाडली तर या ठिकाणी असे पावसाचे पाणी ह्याच्यामध्ये अडून ते जिरू शकते. इन सम प्लेसेस वेल्स आर डग इन अ रिव्हर बीड्स टू अलाव वॉटर टू कलेक्ट इन देम, तर काही ठिकाणी विहिरी ज्या आहेत ह्या नदीच्या पाण्यामध्ये त्या विहिरी खणलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी पाणी अडून राहू शकते. रेन वॉटर फॉलिंग ऑन अ रूफ ऑफ हाऊसेस इज ड्रेन इन टू अ लार्ज टँक प्लेसेस बिसाइड द बिल्डिंग. ओके, हियर दे गिव्हन अ पिक्चर अबाउट दॅट.
जे पावसाचे पाणी आपल्या घराच्या छतावरती पडते, हे पावसाचे पाणी आपण अशा पद्धतीने इथे साठवायचे आहे आणि इथून ते पाईप थ्रू आपण एखाद्या छोट्याशा टँक मध्ये साठवू शकतो. सो दिस इज अ काइंड ऑफ स्टोरिंग रेन वॉटर इन टँक. दिस इज वन ऑफ द मेथड. यूजिंग ऑल सच अ मेथड्स हेल्प अस टू स्टोर एज मच वॉटर एज पॉसिबल. तर या सगळ्या मेथड्स आपण यूज केल्या तर आपण पाण्याची पाणी वाचवू शकतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यूज वॉटर केअरफुली टू स्टॉप रेन वॉटर फ्रॉम फ्लोईंग अवे टू मेक इट सीप इन टू अ ग्राउंड ऑर टू कलेक्ट इट इन अ टँक. आपले हे जे पाणी आहे आपण काळजीपूर्वक वापरले जाते, जे पावसाचे पाणी आहे हे असेच वाया जाऊ न देता ते एकतर आपण साठवणुकीच्या टँक मध्ये साठवले पाहिजे किंवा जमिनीमध्ये ते जिरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. टेकिंग अ स्टेप टू इन्शुअर दॅट रेन वॉटर विल बी अवेलेबल इवन इन अ पिरियड आफ्टर द रेनी सीझन इज कॉल्ड एज अ वॉटर मॅनेजमेंट. हिअर दे गिव्ह अ डेफिनेशन ऑफ वॉटर मॅनेजमेंट. म्हणजे अशा ज्या काही पद्धती आहेत किंवा अशा ज्या काही मेथड्स आहेत ज्यामुळे जे पावसाचे पाणी आहे हे पावसाचे पाणी आपल्याला पावसाळ्यानंतर सुद्धा वापरण्यात येईल, अशा ज्या आपण पद्धती वापरतो किंवा त्यासाठी ज्या आपण जी उपाययोजना करतो, जे व्यवस्थापन करतो, त्यालाच वॉटर मॅनेजमेंट किंवा जल व्यवस्थापन असे म्हणतात. ओके, व्हॉट इज द डेफिनेशन? टेकिंग स्टेप्स टू इन्शुअर दॅट रेन वॉटर विल बी अवेलेबल इवन द पिरियड आफ्टर द रेनी सीझन. म्हणजे पावसाळ्याच्या नंतर सुद्धा पावसाचे पाणी आपल्याला वापरण्यास मिळेल अशा पद्धतीने जे व्यवस्थापन केले जाते त्याला जल व्यवस्थापन असे म्हणतात. हिअर इज अ वन पिक्चर अबाउट स्टोरिंग रेन वॉटर इन अ टँक अँड सेकंड इज अ मेकिंग रेन वॉटर सीप इन टू अ सॉइल. म्हणजेच जे पावसाचे पाणी छतावर पडलेले आहे ते इथून कलेक्ट करून ते खाली मातीमध्ये जिरवलेले आहे. सो स्टुडंट्स, हिअर दिस चॅप्टर इज इन. नाऊ वी सी वॉट वी हॅव लर्न. वेन सबस्टन्सेस दॅट आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स गेट मिक्सड विथ वॉटर इट बिकम्स पोल्युटेड. म्हणजे काही पदार्थ हे पाण्यामध्ये मिसळले आणि ते पाणी जर सजीवांच्यासाठी हार्मफुल असेल किंवा अपायकारक असेल तर ते पाणी प्रदूषित आहे असे आपण म्हणतो. दिस इज अ फर्स्ट कंटेंट. देन नेक्स्ट इज अ बिफोर वेस्ट वॉटर इट लेट इन टू द वॉटर बॉडीज. इट इज अ प्रोसेस इन अ मेनी वेज टू प्रिव्हेंट देअर पोल्युशन. जे वेस्ट वॉटर आहे फ्रॉम रेसिडेन्शियल एरियाज किंवा फ्रॉम इंडस्ट्रीज फॅक्टरीज ते तसेच्या तसे वॉटर बॉडीज जलसाठ्यांमध्ये न पाठवता त्याच्यावरती काही प्रक्रिया केली जाते किंवा काही प्रोसेस केलं जातं. एक्झाम्पल इज अ वॉटर रिसायकलिंग. सो दिस prevents the pollution of water. Next is a before the water is supplied to the public, the dissolved and undissolved substances in it are separated at the water works and the germs in it are destroyed. म्हणजे जलशुद्धीकरण जे केंद्र आहे या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये काय केलं जातं, पाण्याचा पुरवठा लोकांपर्यंत करण्याआधी त्यामध्ये विरघळणारे किंवा न विरघळणारे असे जे पदार्थ आहेत हे वेगळे केले जातात, त्यात पाण्याचे निर्जंतुकीकरण केलं जातं आणि मगच ते सप्लायड केले जातं. नेक्स्ट कंटेंट व्हॉट वी सी इज इफ इट डज नॉट रेन फॉर अ लॉंग टाइम इट लीड्स टू ड्रॉट अँड फेमिन. जर पाणी पाऊस हा फार काळापर्यंत पडला नाही त्या ठिकाणी दुष्काळ आहे असं आपण म्हणतो. फॅमिनी कंडिशन्स अफेक्ट ह्युमन्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स अँड प्लांट्स ऑफ द रिजन. तर या दुष्काळ कंडिशनमध्ये किंवा या परिस्थितीमध्ये माणसाच्या जीवनावरती त्याचबरोबर वनस्पतींवरती प्राण्यांवरती सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो. वॉटर मॅनेजमेंट मीन्स स्टॉपिंग ऑर स्टोरिंग वॉटर ऑर लेटिंग इट पिकोटेड इन टू द ग्राउंड टू मेक अवेलेबल इवन आफ्टर अ रेनी सीझन. म्हणजेच पाण्याचे व्यवस्थापन म्हणजेच काय, वॉटर मॅनेजमेंट याला जल व्यवस्थापन असं म्हणतात. म्हणजेच काय, जे पाणी पावसाचे आहे हे पावसाचे पाणी कशात तरी साठवणे किंवा अडवणे किंवा मातीमध्ये जिरवणे यालाच पाण्याचे व्यवस्थापन किंवा वॉटर मॅनेजमेंट असे म्हणतात. सो हियर स्टुडंट दिस चॅप्टर गेट्स एंड. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज प्रेस द लाईक बटन, सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.